जर तुम्हाला शिष्यवृत्ती वगैरे काय मिळालेली का आतापर्यंत? काहीच नाही मिळाली. तुम्हाला माहिती का त्याची शिष्यवृत्ती मिळते म्हणून? काही नाही आम्हाला त्यातलं काहीच माहिती नाही. शिक्षकांना सांगितलं? नाशिक मध्ये आम्रपाली नगर येथे 200 कचरा वेचक महिला राहतात. आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षणामध्ये अडचण येऊ नये म्हणून समाज कल्याण विभागाकडून मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजनेची मागणी करत आहेत. आता आता तिकडे सहावी झाली म्हणपा शाळा, आठवीला ऍडमिशन घेतले. शिष्यवृत्ती मिळाली नाही. तुला किती खर्च लागतो शाळेचा? शाळे 2000 रुपये ऍडमिशन भरले. 2000 ऍडमिशन भरले आणि वह्या पुस्तक पुस्तकं भेटली, वह्या इकत घातली. त्या मॅडम म्हणू लागल्या की म्हणे पहिले 50 रुपये भरावं लागते, तेव्हा 500 रुपये स्कॉलरशिप भेटेल म्हणे. त्याला चांगले मार्क पडले म्हणून त्याला स्कॉलरशिपला बसले म्हणे. मग 50 रुपये भरले तेव्हा त्याने सही दिली. आता त्या पोराचं शिक्षणाचा खर्च, पुस्तकं, वह्या सगळं घ्यावं लागतंय आम्हाला. ते 500 रुपयात होत आहे का सगळं? किती मुलं शाळेत जातात? 2 जातात, पोरगी आणि पोरग. स्कॉलरशिप किती जणाला मिळाली? एकाच जणाला भेटली फक्त, पोरालाच. पहिलीपासून मिळाली का? नाही, 6व्या वर्गात बसले तेव्हा भेटली. जर तुमच्या मुलाला जर शिष्यवृत्ती मिळाली तर तुम्हाला काय फायदा होईल? त्याचा पैसे मिळाले तर भरपूर आम्हाला सुविधा होईल ना. पोराला शाळेत ऍडमिशन लागते किंवा वही पेनला लागते, सर्व काही तिकडून सर फुकट काहीच नाही आहे, सर विकतच आहे. जरी पण आमच्याकडे पैसा नसला तरी पण आम्हाला कोणाकडून घेऊन पण ते घ्यावंच लागतं मुलाला. वही पुस्तक काही असं फी गी तर ती फी पण भरावं लागते, कपडे पण घ्यावं लागते, सॉक्स बुट सर्व काही इकतच आहे ना आम्हाला, काही असं फुकट काहीच नाही. माझ्या नातेवाईकाचे मुलं या योजनेस पात्र आहेत. मला वाटते की त्यांना या योजनेचा लाभ मिळावे म्हणून मी समुदायाला घेऊन नाशिक जिल्हा समाज कल्याण शिष्यवृत्ती अधिकारी यांना भेटणार आहे व 200 मुलांना शिष्यवृत्तीची मागणी करणार आहे. आपणही नाशिक जिल्हा समाज कल्याण शिष्यवृत्ती अधिकारी यांना फोन करून आम्रपाली नगरमधील 200 कचरा वेचक महिलांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळण्याची मागणी करावी. त्यांचा नंबर आहे 0253-22-36-02. मी माया खोडवे, आम्रपाली नगर, नाशिक महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.